आम्हाला माहीत नव्हतं की मध्ये असताना की आम्ही परत कधी घरच घरी जाऊ नाही जाऊ. पण रस्त्याच्या दुसऱ्या साईडला आम्हाला टँक्स, रशियन आर्मी हे सगळं दिसत होतं. ती जेव्हा पुण्यात आली आणि तिला आम्ही एअरपोर्टमधनं बाहेर येताना पाहिलं, आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. वॉर सिच्युएशन एवढी पुढे गेली की आम्हाला आत्ता तरी काही होप्स नाही आहेत की आम्ही परत झाला. तर मला असं वाटतं एम्बसीकडून उशीर झाला आणि म्हणून एवढी मुलं तिथे अडकलेली आहेत. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेली निधी जगताप युद्धाच्या पहिल्या दिवसांपासून क्यूमध्ये अडकली होती. गंगा या योजनेअंतर्गत ती भारतात सुखरूप परतली आहे. वयाच्या 20व्या वर्षी तिने युद्ध होताना पाहिले. युद्धजन्य परिस्थिती काय असते तिने जवळून अनुभवली आहे. ते सगळं आठवलं तरीही माझ्या अंगावर काटा येतो असं ती म्हणते. माझं नाव निधी जगताप आहे. मी चर्निवित्सीमध्ये शिकायला होते बुक ऑफ इंडियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये आणि यावर्षी माझं थर्ड इयर आहे. सो 24 फेब्रुवारीला ॲक्च्युली माझी फ्लाईट होती ज्या दिवशी अटॅक झाला. सो आम्ही कीवमध्येच होतो. सो कीवमधून आम्ही एम्बसी, कारण की आता अटॅक झाला तर आम्ही इंडियन एम्बसीला कॉन्टॅक्ट करत होतो, तर त्यांचा आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही एम्बसीला येतो, बट त्यांचं असं म्हणणं पडलं की एम्बसी अकोमोडेट नाही करू शकत, तुम्ही हॉटेलमध्ये चेक इन करा. पण कीवमध्ये हॉटेलमध्ये राहणं हे सेफ नव्हतं तेव्हा, कारण की अटॅक चालू होता. म्हणून आम्ही परत चर्निवित्सीला यायला निघालो. सो आम्ही 20 किलोमीटर्स चालत गेलो ट्रेन स्टेशन ते बसपर्यंत. बॅग्स वगैरे सगळं घेऊन गेलो चालत. आणि मग बसमध्ये एकदा बसल्यावर आम्ही थोडे रिलॅक्स झालो की आता आपण पोचू हॉस्टेलला. पण रस्त्याच्या दुसऱ्या साईडला आम्हाला टँक्स, रशियन आर्मी हे सगळं दिसत होतं. बट आम्ही 30 आवर्सचं जर्नी करून आम्ही परत पोचलो हॉस्टेलला. आणि माझं, मी खूप लकी होते म्हणून माझं इव्हॅक्युएशन लिस्ट, सेकंड इव्हॅक्युएशन लिस्टमध्येच माझं नाव आलं आणि मी रोमेनिया बॉर्डरसाठी निघाले. बट रोमेनिया बॉर्डरवर खूप वेळ थांबायला लागला. आम्ही 4-5 तास तर आम्ही थंडीत बसलेलो, रात्र होती कारण 2-2:30 वाजता आम्ही तिथे बसलेलो. मग इंडियन एम्बसीची बस आली आणि मग आम्ही बॉर्डर क्रॉस केली. बॉर्डर क्रॉस करायला पण 8-10 तास लागत होते तेव्हा. आता तर खूप वेळ लागतो आहे. माझ्या अजूनही काही मित्र आहेत तिथे, स्नोमध्ये आहेत. आता तर स्नोफॉल होतो आहे तिथे, तर खूप डिफिकल्ट सिच्युएशन झाली आहे. तर मला असं वाटतं एम्बसीकडून उशीर झाला आणि म्हणून एवढी मुलं तिथे अडकलेली आहेत. युक्रेनमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठात किमान 18,000 भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यातले आत्तापर्यंत 1922 विद्यार्थी भारतात परतले आहेत आणि बाकी विद्यार्थी भारतात परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माझ्यासोबत सगळे माझ्याच युनिव्हर्सिटीचे होते, कारण की माझी युनिव्हर्सिटी बॉर्डरच्या खूप जवळ आहे. म्हणून सर्वात आधी आमच्याच युनिव्हर्सिटीला एव्हॅक्युएट करण्यात आलं. पण आता माझ्या जे दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे मित्र आहेत, विनिसिया, लवीव किंवा टर्नोपेल, ते सुद्धा बॉर्डरवर आहेत आणि ते प्रयत्न करत आहेत क्रॉस करायचं. पण खूप मोठी प्रोसेस आहे आणि खूप वेळ लागतो आहे. 2-3 दिवस झाले ती मुलं बॉर्डरवरच आहेत, तिथेच झोपत आहेत, तिथेच आहेत. खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे. आणि फ्लाईट फ्रिक्वेन्सी 2 फ्लाईट्सच आहेत एका दिवसाला. टँक्स, मिलिटरी हे सगळं कधी आम्ही बघू असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण आम्हाला बघावं लागलं. आणि प्लस असं होतं की आम्हाला माहीत नव्हतं कीवमध्ये असताना की आम्ही परत कधी घरी जाऊ नाही जाऊ. आमच्या निधीला पुण्याच्या विमानतळावर बघितल्यावर आमचा जीव भांड्यात पडला. पण निधीसारखे असे अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये वाईट परिस्थितीला सामोरं जात आहेत. त्यांनी सुद्धा सुखरूप परत यावं एवढीच इच्छा आहे असं निधीची आई सांगते. ती जेव्हा पुण्यात आली आणि तिला आम्ही एअरपोर्टमधनं बाहेर येताना पाहिलं, आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. तीही रडली, आम्हीही रडलो. खूप तो क्षण असा होता ना की त्याच्या आधीचं सगळं ते फ्लॅशमध्ये आम्हाला आलं की हे 4 दिवस आपण काय विचार करत होतो, काही होऊ शकत, काहीही होऊ शकत होतो. मी लवकर आले पण माझे जे मित्र अडकले तेच लवकरात लवकर परत यावे असंच. जर सगळं व्यवस्थित झालं तर मी खूप खुश असेल परत जायला युक्रेनला, कारण की मी माझे 3 वर्ष कॉलेजची तिथे काढली आहेत. म्हणजे आम्ही फॅमिली आहोत तिथे, असं आम्हाला खूप बरं वाटेल जर आम्ही परत गेलं. पण ते सगळं एवढं पुढे गेलं आहे, वॉर सिच्युएशन एवढी पुढे गेली आहे की आम्हाला आत्ता तरी काही होप्स नाही आहेत की आम्ही परत जाऊ. निधी सुखरूप घरी परतली आहे सुद्धा. मात्र यानंतर निधीला पुढच्या शिक्षणासाठी युक्रेनला पाठवायचं की नाही असा प्रश्न निधीच्या पालकांना पडलाय.